जी मीडियाला दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे मातरम आणि राष्ट्रगीत सक्तीवरून सुरू असलेल्या वादावर विधान केले. असा वाद होत असेल तर पुन्हा सगळ्यांना विचार करण्याची गरज निर्माण झाली असं मोदींनी म्हटलं. दुख होता है आपको कभी जब आप इस तरह की चीज़ें सुनते हैं, वंदे मातरम, राष्ट्रगान. राष्ट्रगान पर भी लोग ये कह रहे हैं कि नहीं, हमें फोर्स नहीं किया जाना चाहिए. फोर्स करना नहीं चाहिए, करना चाहिए, इसका भी बात हो सकता है, इसका भी बात हो सकता है. लेकिन हमने सोचना चाहिए कि हमारी शिक्षा में ऐसी क्या कमी रही कि हमारे देश में जिन चीजों के लिए देश के महापुरुषों ने जीवन दे दिया उससे भटकने का मन कर जाए. जी, तो क्या कमी रही हम सबको सोचना होगा. जम्मू काश्मीर सीमेवर पाकिस्तानच्या नापाक कारवायांचा भारताने बदला घेतला. भारतीय सुरक्षा दलाने 8 पाकिस्तानी रेंजरचा खात्मा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या 4 दिवसांपासून सीमेवर पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार सुरू आहे. कठुआ, सांबा, जम्मू, राजौरी आणि पूंछमध्ये पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार सुरू आहे. याच गोळीबाराला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर देत 8 पाकिस्तानी रेंजरचा खात्मा केल्याची माहिती मिळते. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान झालंय. पाकिस्तानकडून सुरू असलेल्या गोळीबारात आतापर्यंत 3 भारतीय जवान शहीद झाले तर 2 नागरिकांचा मृत्यू झालाय. पाकिस्तान सूडबुद्धीनं वागत असेल तर त्याला जशास तसं उत्तर मिळेल. एक गोळी तिथून चालली तर 10 गोळ्या प्रत्युत्तरात चालतील असा इशारा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी यवतमाळमध्ये बोलताना पाकिस्तानला दिला. न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यू प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी होईल. सरन्यायाधीश दीपक मिश्रांसमोर सुनावणी होईल. अहमदनगर जिल्ह्यात नेवासे इथल्या सोनई हत्याकांड प्रकरणी सर्व 6 दोषींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं हा ऐतिहासिक निकाल दिला. प्रेम प्रकरणातून जानेवारी 2013 सचिन, सोहनलाल, संदीप, राजू थनवार आणि राहुल कंडारे यांची निर्गुण हत्या करण्यात आली होती. नेवासे फाटा इथल्या त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानमध्ये हे तिघजण कामाला होते. स्वच्छतागृहाची टाकी साफ करायची असं सांगून त्यांना विठ्ठलवाडीला बोलवण्यात आलं. धनवार आणि कंडारे यांचा खून करून मृतदेह कोरड्या विहिरीत टाकण्यात आले तर घारू यांचं मुंडकं आणि हातपाय तोडण्यात आले होते. या तिहेरी हत्याकांड प्रकरणी प्रकाश दरंदले, रमेश दरंदले, पोपट दरंदले, गणेश दरंदले, अशोक नवगिरे, संदीप कुरे यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. सोनई दलित हत्याकांडामधील एकूण 6 आरोपींना न्यायालयाने आज फाशीची शिक्षा ठोठावलेली आहे. न्यायालयाने हे स्पष्ट केलं की हा दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा आहे. जात व धर्म यांचा खोटा अहंकार बाळगणाऱ्या समाजातील ठेकेदारांना त्यांच्या उरात धडकी भरवणारा हा निर्णय आहे. कारण ज्या क्रूरतेने या आरोपींनी एका तिन्ही लोकांची ज्या पद्धतीने हत्या केली त्या हत्येचं वर्णन करायला देखील शब्द अपुरे आहे. कोरेगाव भीमामधील दंगल हा पूर्वनियोजित कट होता असा निष्कर्ष यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या सत्यशोधन समितीनं काढलाय. हे प्रकरण घडल्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दलित समाजाच्या 10 प्रतिनिधींची समिती स्थापन करून अहवाल देण्यास सांगितलं होतं. त्यानुसार या दंगलीबाबत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्यात. ही दंगल घडण्यापूर्वी तिथे एक हल्ला झाला होता. त्याचप्रमाणे या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे गुरुजी यांचा या प्रकरणात हात असल्याचं सबळ पुरावे मिळाले असल्याचंही समितीने म्हटलंय. 30 डिसेंबर रोजी मिलिंद एकबोटे यांनी परिसरातील सोनई हॉटेलमध्ये बैठक घेतल्याचे पुरावे मिळालेत. या प्रकरणी स्थानिक पोलिसांकडून हलगर्जीपणा दाखवण्यात आला. या सगळ्यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी समितीकडून करण्यात आली. रेशनच्या धान्य गोदामांमध्ये होणारी अफरातफर माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी उघड केल्यानंतर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी याची गंभीर दखल घेतली. या घटनेची चौकशी करण्यासाठी मुंबईहून भरारी पथक जळगावला रवाना झाल्याची माहिती गिरीश बापट यांनी पुण्यात दिली. हे पथक गोडाऊन सील करून कागदपत्रे जप्त करणार आहे. या संबंधात 3 दिवसात विभागांतर्गत चौकशी होणार असून संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याचं देखील बापट यांनी स्पष्ट केले. जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळमधल्या शासकीय गोदामात धाड टाकून तिथे कसा गोलमाल चालतो हे खडसे यांनी पुढे आणलं होतं. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या शासकीय गोदामात 50 किलोच्या धान्याच्या गोणीत तब्बल 10 ते 12 किलो धान्याची चोरी होत होती अशी धक्कादायक बाब समोर आली होती. दरम्यान रेशन धान्य घोटाळ्यात सत्ताधारी अधिकारी आणि राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याचा आरोपही खडसे यांनी केला होता. त्यावर मात्र भाष्य करण्याचं बापट यांनी टाळलं.
भाजपनं सुरू केलेल्या फोडाफोडीच्या राजकारणातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेवर अत्यंत बोचरी टीका केली. बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेचा वाघ होता, त्या वाघाची शेळी झाली, शेळीचा ससा झाला आणि त्या सशाचा आता कासव झाला, एवढी वाईट अवस्था सेनेची झाल्याचं अजित पवार म्हणाले. डोळ्यासमोर शिवसेनेचे आमदार फोडले जात असताना सत्तेला लाथाड्याची धमक देखील शिवसेना दाखवत नाही. शेपूट घातलेल्या कुत्र्यासारखी त्यांची अवस्था झाल्याचं पवार म्हणाले. राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा नांदेडमध्ये दाखल झाली आहे. लोहा येथे झालेल्या सभेत अजित पवार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. पण ती पूर्वीची बाळासाहेब ठाकरेंचा वाघ जो होता तो नंतर नंतर हळू शेळी झाला. त्या वाघाची शेळी झाल्यानंतर वाघाचं नंतर शेळीच झालं ससा, सशाचं झालं कासव. एवढी वाईट अवस्था, कुणाचंच काही पत्ता नाही. वास्तविक यस, स्वतः शिवसेनेने कठोरपणे सांगायला पाहिजे होतं. असं काही वाकायचं कारण नव्हतं. सर, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊन आपण सरकार स्थापन करत असताना तुम्ही आमच्या डोळ्या देखत आमचा जर आमदार फोडायला लागला तर आम्ही याला हे सत्ता नको, लाथाडून टाकतो आम्ही सत्तेला. एवढी धमक देखील शिवसेना दाखवत नाही. क्यू करावशी वाटते या शिवसेनेच्या नेत्यांची. शेपट घाला पळा इकडे. ते कसं कुत्र्याला एखाद्याला मारायला लागलं की शेपट घालते, सुसाट पळते, तसली अवस्था त्यांची केली. महाराष्ट्रात अलीकडच्या काळात मनुवादी विचार डोक्यावर काढतोय अशी भीती खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. अशा विषयांवर व्यासपीठावरून चर्चा व्हायला हवी असं मतही त्यांनी व्यक्त केलं. बीड येथे आयोजित 8व्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचं उद्घाटन सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झालं. कलबुर्गी, दाभोळकर, पानसरे, लंकेश यांच्या हत्या असतील किंवा रोहित वेमुल्ल्याची आत्महत्या अथवा कन्याकुमारला देशद्रोही ठरवणं असेल अशा विषयांवर चर्चा झालीच पाहिजे असं मतही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. येत्या काळात देशातल्या लोकांना पुन्हा मायलोसारखा गहू खाण्याची वेळ येऊ शकते अशी चिंता माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यातल्या सातरळ इथं व्यक्त केली. माजी आमदार पी बी कडू यांच्या पहिल्या स्मृतिदिनी ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांना सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रातले काही लोक खाणाऱ्यांचा अर्थात ग्राहकांचा विचार करत आहेत, मात्र आज ज्या वस्तू पिकवल्या जात आहेत त्यांचे भाव कमी होत आहेत, त्यामुळे देशातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न घटतंय. परिणामी शेतीची अर्थव्यवस्था डबघाईस येऊन ग्रामीण जनतेची क्रयशक्ती कमी होत असल्याची चिंता शरद पवारांनी यावेळी व्यक्त केली. पुणे शहर भाजपमध्ये पक्षांतर्गत गटबाजी आणि सुंदोपसुंदी टोकाला गेली असतानाच भाजपचे खासदार अनिल शिरोळे 2019 लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागलेत. त्या दृष्टिकोनातून त्यांनी आयोजित केलेल्या स्नेहमिलन कार्यक्रमाला केवळ पक्षातीलच नाही तर पक्षाबाहेरचे नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली. झालं गेलं विसरून एकोपा निर्माण करण्यासाठी त्यांनी स्नेहभोजन आयोजित केलं होतं, त्यामुळे आपल्यात सारं काही अलबेल असल्याची दाखवण्याची संधी सर्व गटबाजांना मिळाली. शिरोळेंच्या आमंत्रणाला सगळ्यांनी जोरदार प्रतिसाद दिला. आश्चर्य वाटेल पण राज्यसभेचे खासदार संजय काकडे आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनीसुद्धा अगदी हजेरी लावली. अगदी आमच्यात तसले काहीच वाद नाहीत अशा आविर्भावात ते पाहायला मिळालं. केवळ इतकंच नाही तर पुण्यातील काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांनीही शिरोळेंना शुभेच्छा दिल्या. पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रम बंदीचा निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्यात आलाय. वाद झाल्यानंतर निर्णय मागे घेण्याची नामुष्की आयुक्तांवर ओढवली. शनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रम घ्यायला महापालिका आयुक्तांनी मनाई केली होती. या परिसरात होणारी गर्दी तसंच वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचं एका निवेदनाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलं होतं. आयुक्तांच्या या निर्णयाला महापौरांनी विरोध दर्शवला होता. शनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी घालणं हा धोरणात्मक निर्णय आहे, त्यामुळे त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार आयुक्तांना नसून मुख्य सभेला असल्याचा दावा महापौर आणि उपमहापौरांनी केला होता, त्यामुळे अवघ्या काही तासात हा बंदी निर्णय मागे घेण्याची नामुष्की आयुक्तांवर ओढवली. मुंबई आणि ठाणे शिधा वाटप क्षेत्रातील अधिकृत रास्तभाव दुकानातून महानंद दुग्धशाळेचे दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थ विकत मिळणार आहेत. याबाबतचा सरकारी निर्णय नुकताच जाहीर करण्यात आलाय. रास्तभाव दुकानदारांचे उत्पन्न वाढावं यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित होणाऱ्या वस्तूंसह गव्हाच्या विशिष्ट जाती, तांदळाच्या विशिष्ट जाती, खाद्यतेल, पामतेल, कडधान्य, डाळी, गहू, शेंगदाणे, रवा, मैदा, चणाडाळ, भाजीपाला या त्याचप्रमाणे प्रमाणित बी बियाणे विक्रीसाठी परवानगी देण्यात आली. त्याच धर्तीवर महानंद दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री इथून होणार आहे. गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी डॉक्टर वीरेंद्र तावडे याच्या जामीन अर्जावर कोल्हापूर सत्र न्यायालयात युक्तिवाद झाला. न्यायमूर्तींनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर जामीनावरचा निकाल 30 जानेवारीला ठेवला आहे.
डॉक्टर वीरेंद्र तावडे हा गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख मास्टरमाइंड असून त्याच्याविरुद्ध परिस्थितीजन्य भक्कम पुरावे असल्यामुळे त्याला जामीन देऊ नये असा युक्तिवाद सरकारी पक्षातर्फे करण्यात आला. तर तावडे दोषी असल्यासंदर्भात कोणता सबळ असा पुरावा नाही त्यामुळे त्याला जामीन मिळावा अशी मागणी तावडेंच्या वकिलांनी कोर्टाकडे केली. कांदा निर्यात मूल्यामध्ये $150 घट करण्यात आली मात्र तरीही कांदा उत्पादक शेतकरी समाधानी नाहीत. 3 महिन्यांपूर्वी कांदा निर्यात मूल्यात शून्यवरून थेट $850 वाढ करण्यात आली त्यामुळे कांद्याच्या बाजारभावावर परिणाम झाला होता. आता केंद्र सरकारनं कांदा निर्यात मूल्य $150 कमी करत $750 केलं. कांद्याला अजूनही चांगले दर मिळण्यासाठी कांदा निर्यात होणं गरजेचं असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे निर्यात मूल्य कमी झालं तर कांदा निर्यात वाढेल, परिणामी कांदा उत्पादकांना फायदा होऊ शकेल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. गडचिरोली शहराच्या जवळ असलेल्या खरपुंडी गावात तापाची लागण झाल्यानं अनेक ग्रामस्थ आजारी असल्याची माहिती पुढे आली. विशेष म्हणजे याच गावातल्या जिल्हा परिषद शाळेतील 26 विद्यार्थी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेत. रुग्णालयातल्या बालरोग विभागात त्या सर्व मुलांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकाराची गंभीर दखल घेत प्रशासनानं आजाराचं कारण शोधण्यासाठी एक पथक पाठवलंय. एक वैद्यकीय पथक गावाकडे रवाना करण्यात आलंय. गावातले पाणीच्या नमुने घेण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालयात दाखल विद्यार्थ्यांच्या रक्ताचे नमुने घेतले गेले असून त्यानंतर तापाच्या कारणाचं निदान होणार आहे. मुंबईसह राज्यभरात गेले काही दिवस थंडी कमी झाली होती मात्र आता पुन्हा एकदा राज्यभरातला पारा खाली आलाय. परभणी, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यात पारा 10 अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेला तर मुंबईत उपनगरामध्ये किमान तापमान 15 अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेले. पुढच्या काही दिवसात मुंबईसह राज्यात परत थंडी अनुभवायला मिळणार आहे. शिवसेना प्रणित भारतीय कामगार सेनेचा एअर इंडिया आणि AITSLवर मोर्चा निघाला. मागण्या 15 दिवसात मान्य न झाल्यास मुंबईचे दोन्ही विमानतळ बंद पाडू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. 25 वर्षापासून एअर इंडियात काम करत असणाऱ्या कामगारांना कायमस्वरूपी तत्वावर घ्यावं, अचानक बडतर्फ करण्यात आलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घ्यावं अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चेकरांनी आपलं निवेदन सादर केलं. डहाणूमधील कैनाड बोर्डी भागातील CPMचा घोलवड पोलीस स्टेशनवर मोर्चा निघाला. आदिवासींच्या जमिनी लुबाडण्यासाठी भांडवलदारांना पोलिसांची मदत आहे असा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. जंगल जमीन घेण्यासाठी पोलीस आदिवासी कुटुंबांवर खोट्या केसेस दाखल करतात असा आरोप देखील CPMच्या कार्यकर्त्यांनी या मोर्चात केला. या मोर्चात महिलांचा मोठा सहभाग होता. डहाणू नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद डवले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात लाच घेताना पकडले. ठेकेदाराकडून बिल काढण्यासाठी त्यांनी लाच मागितली होती. ठेकेदारांना कामाचे चेक मिळाल्यानंतर संबंधित रकमेच्या 5% 95,000 रुपयांची मागणी मुख्याधिकाऱ्यांनी केली होती. सापळा रचून पैसे कार्यालयात स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून डवलेंना रंगेहात पकडण्यात आलं. मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याविरोधात RTI कार्यकर्त्यांनी दंड ठोपटलेत. प्रजा फाउंडेशनला BMCची कुठलीही माहिती देऊ नये असे आदेश आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी काढले होते. तसंच त्यांनी RTI कार्यकर्त्यांना ब्लॅकमेलर असं संबोधल्याचा आरोप करत मुंबईतील काही सामाजिक संघटना आणि RTI कार्यकर्ते यांनी याविरोधात आवाज उठवला. या सामाजिक संघटना आता या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहेत. मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेत पालिका आयुक्तांच्या लोकशाहीविरोधी धोरणांचा खरपूस समाचार या संघटनांनी घेतला. सुप्रीम कोर्टानं पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत दिलेल्या निर्णयानंतर पद्मावत सर्वत्र प्रदर्शित होणार आहे या निर्णयाला कर्णी सेनेनं जोरदार विरोध केला आहे. कर्णी सेनेकडून सुप्रीम कोर्टात चित्रपट प्रदर्शित न करण्याबाबत याचिका दाखल करण्यात येणार आहे. तर 25 जानेवारीला कोणत्याही परिस्थितीत चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशारा कर्णी सेनेचे संस्थापक लोकेंद्र सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिला. पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यासाठी राजपूत समाजातर्फे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. इतिहासाची मोडतोड करून तयार झालेल्या चित्रपटाला समाजाचा विरोध कायम राहील असा इशारा यावेळी देण्यात आला. धुळे महानगरपालिकेवर वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत भाजपनं स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. या निवडणुकीत भाजपच्या वालीबेन मंडोरे यांना 8 मतं तर कमलेश देवरे यांना 7 मतं मिळाली. एका मताच्या फरकानं भाजपच्या वालीबेन मंडोरे या विजयी झाल्या. पुण्यातील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं बंधुता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरात 5 ठिकाणी ही रॅली काढण्यात आली होती. समाजामध्ये ऐक्य प्रेम बंधुत्व टिकून राहावं यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यात संस्थेचे विद्यार्थी शिक्षक तसंच नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
मुख्यमंत्र्यांनी बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत घोषित केली. तत्काळ सरसकट मदत द्यावी या मागणीसाठी यवतमाळ तिरंगा चौकात चक्री धरणं आंदोलन करण्यात आलं. शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली 7 दिवस हे आंदोलन चालणार आहे. शेतकरी अंगात पोते, गळ्यात बोंडअळीग्रस्त कपाशीच्या बोंडाचे हार आणि हातात बेशर्माचं झाड घेऊन धरणं आंदोलन करणार आहेत. धुळ्यात 11 जलसाहित्य संमेलन मोठ्या थाटात सुरू झाले. 2 दिवस हे जलसाहित्य संमेलन चालणार आहे. जलदिंडीच्या मिरवणुकीनं या संमेलनाची सुरुवात झाली. राज्यभरातील जल अभ्यासक आणि जाणकारांनी या संमेलनाला उपस्थिती नोंदवली. तर पाण्यावर आपल्या देशात व्यापक मंथन होत असल्याबद्दल आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ माधव चितळे यांनी समाधान व्यक्त केलं. सातारा जिल्ह्यातील उंब्रजला 2 राज्यस्तरीय त्रिवेणी साहित्य संमेलनाला उत्साहात सुरुवात झाली आहे. 2 दिवस हे संमेलन चालणार आहे. ग्रंथदिंडी, दांडपट्टा, तलवारबाजी, काठी फिरवणं, भाला, बर्चे यांचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. तर कराड येथील कलाकारांनी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिर्डीचे साईबाबा, संत गाडगेबाबा यांच्या पारंपरिक वेशभूषा परिधान करून दिंडीत सहभाग घेतला होता. गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात प्रथमच राज्यस्तरीय डान्स स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत विदर्भातील विविध डान्स स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. थंडीच्या दिवसात देखील 5,000 प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद घेतला. भीमा कोरेगावला झालेल्या दंगली प्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना त्वरित अटक करावी, त्यांच्यावर 302 गुन्हा दाखल करावा, तसंच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी रायगड जिल्हा भारिप बहुजन महासंघ आणि OBC संघटनाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आंबेडकर अनुयायांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं. धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात लुटमार, दरोडे आणि खून करणारी मोठी टोळी धुळे जिल्हा पोलिसांनी जेरबंद केले. विशेष म्हणजे या टोळीचा म्होरक्या सुनील बोरस यांच्यासह 11 संशयितांना पोलिसांनी अटक केली. ही टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यानं या तिन्ही जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यांची उकल आता होणार आहे. 1 जानेवारीला या टोळीनं नागावमध्ये एका सुरक्षा रक्षकाचा खून केला होता आणि त्यानंतर रस्ता रुटीचे अनेक गुन्हे केले होते. गोदा गौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. नाट्य आणि चित्रपट, शिक्षण, चित्र, संगीत क्षेत्रातील पुरस्कार जाहीर झालेत. अभिनेता, दिग्दर्शक अमोल पालेकर, डॉक्टर स्नेहलता देशमुख, सुभाष अवचट, सत्यशील देशपांडे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं हे पुरस्कार दिले जातात. 10 मार्च रोजी या पुरस्कारांचं वितरण करण्यात येईल. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.